Son of Paula the Blue. माया डोळा निखारे वाघाची औलाद तू वाघाची औलाद तू वाघाची औलाद तू राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी. कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून गेलेले देवदूत अनेक गरजू गरीब लोकांचा आधार झालेले नागेवाडी गावचे सरपंच शिवसेनेचा बुलंद आवाज शिवसेना खानापूर तालुका प्रमुख श्री सतीश शेठ निखम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अजित अप्पासाहेब निकम दर्शन कुमार जनार्दन निकम आणि नागेवाडी ग्रामस्थ. महिलांवरील अन्यायाविरोधात खंबाळे ग्रामस्थ आक्रमक, दिला आंदोलनाचा इशारा. खानापूर तालुक्यातील खंबाळे गावची ग्रामपंचायत निवडणूक पार पडून 7 महिने उलटले तरी सुद्धा ओपन महिलांसाठी राखीव असलेले सरपंच पद न भरल्यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रिक्त असलेले सरपंच पद त्वरित भरून महिला सदस्यांना न्याय द्यावा अशी मागणी खंबाळे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. तर दुसरीकडे खंबाळे गावात कार्यरत असलेल्या महिला तलाठी सविता वाघमोडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तलाठी वाघमोडे यांच्याकडे खंबाळेसह ढेवळेश्वर व कळंबी गावचा कार्यभार होता, परंतु त्यांच्याकडील केवळ खंबाळे गावचा चार्ज काढून घेण्यात आला असून खंबाळे गावात अवैधपणे गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्यानेच राजकीय दबावापोटी त्यांच्याकडील खंबाळे गावचा चार्ज काढून घेण्यात आल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. सविता वाघमोडे या कर्तव्य दक्षपणे काम करत असताना त्यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा खंबाळे ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनास देण्यात आला आहे. खंबाळे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही बोलत आहोत. खंबाळे ग्रामपंचायतीमध्ये महिलांना स्त्री आरक्षण दिलेलं असताना आज 7वा महिना चालू आहे, तरीसुद्धा स्त्री महिला नियुक्त केलेलं नाही. लोकांच्या गैरसोय होतात तर ते स्त्री सरपंच तिने करून घ्यावं. आणि दुसरी गोष्ट, तलाठी मॅडम सविता वाघमोडे यांची तडकाफडकी बदली झालेली आहे. त्यांना त्यांचं काम बी गावात चांगलं आहे, तरी पण काही राजकीय षडयंत्रापोटी त्यांची तडकाफडकी बदली झाली. एक साजा आमचा खंबाळे साजा असताना एका गावापुरती बदली केली आणि दुसरं तलाठी ताणलेत, तर ती बदली स्थगित व्हावी ही आमची ग्रामस्थाच्या वतीनं मागणी आहे. ही मागणी ग्रामस्थाच्या वतीनं पूर्ण व्हावी एवढी विनंती. खंबाळे गावच्या ग्रामस्थाच्या वतीनं मी एक नागरिक म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या खंबाळे गावाला तलाठी सौ सविता वाघमोडे ह्या मॅडम या ठिकाणी चांगलं काम उत्कृष्टरित्या या ठिकाणी करत होत्या, पण काही राजकीय डावपेच या ठिकाणी मांडले गेले की त्यांच्यावर की कामात हलगर्जीपणा असा आळा घेण्यात आला व त्यांची तडकाफडकी बदली या ठिकाणी केलेली आहे. ज्या लोकांनी अर्ज केले तेच जी शिप मालक आहेत, डंपर मालक आहेत, ट्रॅक्टर मालक आहेत. गौणखनीचा खांबळेसारख्या गावामध्ये मोठा तस्करी गौणखनीची या ठिकाणी खांबळे गावामध्ये होत असताना त्यांनी त्या ठिकाणी तर ते लक्ष गाठल्यामुळे त्या ठिकाणी बदली झाली हे आम्हाला काली शुक्रवारी कळलं. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं आम्ही आज सोमवार या ठिकाणी तहसीलदार साहेब प्रांतसाहेब यांना ते निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो व निवेदन दिलेलं आहे. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी त्यांची बदली रद्द करून हाय ते गाव द्यावं. पारेगावचे तलाठी विशाल कदम साहेब आले असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं आहे, पण पारं खांबाळ्यापासून 18 किलोमीटर, कळंबी 3 किलोमीटर, ढवळेश्वर त्या ठिकाणाहून 3 किलोमीटर, असे 6 किलोमीटर गावाचं अंतर असताना 18 किलोमीटर त्या ठिकाणी जर गेलं तर लोकांची गैरसोय ज्यादा होणार. त्याच्यापेक्षा आम्हाला हेच रूट चांगला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी तेच तलाठी ठेवावं. आणि प्रशासनावर एवढा राजकीय दबाव या ठिकाणी आलेला आहे, मी तर म्हणतो 9/2/2021 साली या ठिकाणी सरपंच निवड खांबाळ्यामध्ये पार पडली, त्या ठिकाणी सरपंचपद भरलं गेलं नाही आणि त्यानंतर आज ताकायत जवळजवळ 7-7.5 महिने झालं या ठिकाणी सरपंचपद भरलेलं नाही. शेवटी आम्हालाच त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला, प्रांतसाहेबाला व बेडू साहेबांना निवेदन दिलं, त्यानंतर आता ते 1 महिन्याची मुदत मागतात बेडू साहेब आणि आम्ही त्यानंतर मीटिंग लावून त्या ठिकाणी सरपंचपद
भरण्यात येईल असं आश्वासन देतात. म्हणजे या ठिकाणी प्रशासनावर इतका राजकीय दबाव आहे की त्यामुळं तलाठी असो, गावचं सरपंच पद रिक्त ठेवण्यापर्यंत असो, अनेक कामे आहेत. आम्ही तर त्यातनं दगडाखाली हात अडकलेत, त्यामुळं बोलायचं का नाही बोलायचं तरीसुद्धा आम्ही सगळ्यांच्या पब्लिकच्या वतीनं कुणीतरी एखादं पुढं पाहिजे या दृष्टीनं मी बोलत असतो. अध्यक्ष असतील, ही लोकं असतील सगळी या ठिकाणी जमलेले, त्या ठिकाणी गावाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. येणाऱ्या काळामध्ये आम्हीसुद्धा गावामध्ये चांगल्या कामाला विरोध नसणार आहे, आपण चुकीच्या कामाला 100% त्या ठिकाणी विरोध करणार. आणि हे जे निवेदन दिलं आहे ते सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याचं व्यवस्थित आम्हाला न्याय मिळावा हेच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. ग्रामपंचायत खंबाळे बाळवणी यांचे 8 महिने इलेक्शन किंवा सरपंच पदाची निवड होऊन महिला राज असताना त्या महिलेला अजून तिने पदाचा म्हणजे फायदा मिळालेला नाही, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने जे ओपन पद महिलेसाठी आहे ते त्या व्यक्तीस मिळावं अशी सगळ्यांची आमची विनंती आहे, नाहीतर आम्ही आंदोलनास तयार आहे. मोजे खंबाळे बाळवणी तलाठी श्री सौ सविता वाघमोडे यांची तात्काळ तुरुत आत्ता तातडीने बदली करण्यात आलेली आहे. सर्व काम 3 वर्ष झाले कार्यकाळ व्यवस्थित चालू असताना, त्यांचे काम प्रामाणिकपणे असताना त्यांची बदली करण्यात आली आहे. राजकीय दबाव किंवा सत्तेचा गैरवापर करून त्याची बदली करण्यात आली आहे. त्याची बदली थांबावी ही आमची सर्वसामान्यांची सर्व ग्रामस्थ खंबाळवण्यांची विनंती आहे. येणाऱ्या काळात या 2 विषयावर जर प्रशासनाने व्यवस्थित आम्हाला न्याय नाही दिला तर येणाऱ्या काळात आम्ही मोठे आंदोलन करू. आणि दुसरा विषय म्हणजे सौ सविता वाघमोडे यांना आमच्या खंबाळे गावातून तलाठी हा कारभार काढून घेतलेला आहे, तर का? तर मॅडम हा आमच्या गावात गौणखनीचं 2 नंबर काम कारभार चालत असताना मॅडमने काही वाणी धरली होती, 7 तारखेला धरली होती, त्यानंतर लगेच 16 तारखेला मॅडमची बदली म्हणून त्यांना नोटीस येते. तर यावर प्रशासनाने चांगला अभ्यास करून याच्या व्यवस्थितरित्या दखल घ्यावी अशी आमची ग्रामस्थाच्या वतीने विनंती आहे. ह्या दोन्ही विषयावर आज आम्ही प्रांत अधिकारी व तहसीलदार अधिकारी यांना पत्र दिलं आहे. या विषयावर योग्य तो न्याय नाही झाला तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करून असा इशारा देतो. एवढंच बोलतो, मी थांबतो.